अरे दचका लगाय झालं एवढं? या सारे कोणीतरी बघेल ना? कोणी नाही आहे इथे बघ. आपल्या बरोबर जोडी होती ती लांब गेली आहे भांड्याच्या निमित्त करून आणि मी इथे आलो. हे पण मी रुसलोय ना तुझ्यावर. मला एकट्याला टाकून गेलीस ना देवीच्या देवळात जायचं म्हणून. बरं नंतर म्हटलं जरा धबधबे बघत फिरूया मजा करूया, तर आता फार्म हाऊस वर चल म्हणून दोषा लावलायस. विलास अरे मला वाटलं होतं इथे फार छान असेल, पण इतकं काही ग्रेट नाही आहे इथे. पण म्हटलं उगाच कशाला वेळ घालवायचा, जाऊया ना परत. बघ मी म्हणत होतो ना आपण दोघंच जाऊया उमटे धरणावर, मजा आली असती तुला. विलास अरे पुढच्या वेळेला येऊ ना तेव्हा खूप मजा करूया आपण. पण आता आपण घरी जाऊया ना परत मोरवीला. काय अगं आत्ता तर आलोय ना आपण. अरे मला आईंना भेटायची खूप इच्छा होते आणि आत्ता आपण आईंजवळ असायला हवं रे, प्लीज जाऊया ना. काय कमाल आहे ग तुझी, इथे नवरा तुझ्या बरोबर आहे आणि तुला सासूबाईंची काळजी. थांब फोन करून विचारतो. नको नको. नाही म्हणजे फोन लावतो पण आईंबद्दल काही विचारू नको. काय तू बरी आहेस ना? अगं आत्ताच म्हणालीस ना आईची काळजी वाटते म्हणून, आणि आता म्हणतेस आईंबद्दल विचारू नको. अरे म्हणजे तू म्हणालास तसं त्यांना असं नको वाटायला ना की त्या आहेत तिथे आणि आपण असं. काही वेळा ना तुझ्या वागण्याची टोटलच लागत नाही राधा. हॅलो. कशी आहे आजी? अग बाई माझे विलास. आज आजीची आठवण झाली की काय आजी? चांगलंय चांगलंय. एवढं छान गिफ्ट दिलंस आम्हाला फार्म हाऊस वर जायचं आणि तुझी आठवण येणार नाही. मजेत आहात ना तुम्ही दोघही? एकदम मजेत आजी. अगं मस्त पाऊस पडतो इकडे, छान हवा एकदम. राधा कशी आहे? अरे तिला बरं वाटावं म्हणूनच धाडलं ना मी तुम्हाला तिकडे. हो राधाही छान आहे म्हणते, आजच परत जाऊया. का इतक्यात परत येस ना? कशासाठी? राह 4-6 दिवस गेल्या सरशी, 3 लाख म्हणेल परत यायचं. हा पण तुला काळजी आहे की नाही तिची? अगदी माझ्या मनातलं बोलली सची. चल करतो परत. हो आरामात यार. बाय जी. चल ठेवते मी. बघ आजी सुद्धा तेच म्हणते, खास राधाला बरं वाटावं म्हणून गेलायत ना. मग राह काही दिवस. काय म्हणाली माहितीये? अरे 3 लाख म्हणेल जायचंय पण तुला अक्कल नको. मी दोन्हीकडनं मीच ऐकू. मला येऊ देत नाहीयेत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय झालं? काही नाही. ए आता काय गंगा जमुना की काय? हा तसं नाही विलास, पण तुला आणि बायोजींना हवंय ना की मला बरं वाटावं, मग मला घरी गेल्यावरच बरं वाटणार आहे. चल ना विलास घरी जाऊया प्लीज, प्लीज चल ना रे, म्हणजे मला तिथे गेलं. ओके जाऊया, तुला घरी जाऊन बरं वाटणार आहे ना, जाऊया. हे पण एका अटीवर. कोणत्या? इथे जे काही राहिलंय त्या सगळ्याची भरपाई घरी जाऊन करायची, सगळ्याची. हो मला सासूबाई सांभाळतात, मला मला त्यांच्याकडे न्या, सासूबाईंकडे न्या. मला भीती वाटते. कोण आहे त्या कोपऱ्यात? भीती वाटते मला. नाही नाही घाबरायचं नाही,
राधा म्हणाली घाबरू नको. असं म्हणाली का राधा तुला? आणखी काय काय म्हणाली बाबा तुला राधा? कोण राधा? अग आत्ता म्हणालीस की नी तू राधा. तुझी सून आठव बघू. राधा हा हो हो राधा राधा येईल आता खिडकीकडे. म्हणे खिडकी उघडा खिडकी उघडा. मी म्हणे कोण आहे? ती म्हणते मी आहे राधा. रडते ती. हो घाबरायचं नाही. तुम्ही सांगा ना तिला. काय सांगू काय सांगू? कळते ना बाबी. चिमणी आता खिडकीतून येते. गप्प बसायला तयार नाही येते. खरं झालं तिला वेळीच पाठवून दिलं बाहेर. ते बयो अग आतापर्यंत या घरामध्ये फक्त बयो बयो व्हायचं. आता राधा राधा होतय. आता तूच नाही तर ही येडी सुद्धा राधा राधा करायला लागली. तिच्याकडे पोहोचायचा रस्ता दीप्ती सुलेखाच्या वाटेवरून जातो. त्यांची एवढ्यात त्याच्यातून सुटका नाही हे मात्र नक्की. कोणी बघितलं तर काय म्हणेल? हॅलो ऐकोयस तू माझी? काही म्हणणार नाही कोणी. हा फार तर एवढं म्हणतील. विचारा विलास. अगं पावसाने तसंही पुसट होणारच आहे ते. वेगळं पुसायला कशाला हवं? आणि काय आहे ना स्पेशल आहे माझ्यासाठी हा मार्क. चला निघूया. हो पण त्याआधी मी जरा चेंज करून घेते. चेंज का? अरे चांगला आहे की हा ड्रेस? मी एवढा दिलाय तुला गिफ्ट आणि तू चेंज करणार? विलास विसरलास का घरी बयोज्जी येत रे. पण करायलाच पाहिजे का चेंज? विलास उगाच थोडक्यासाठी त्यांचं मन नको दुखवायला. तुला माहितीये मला ना आश्चर्यही वाटतं आणि कौतुक आहे. कशी काय सगळ्यांची मनं जपतेस ग. म्हणजे बघ ना कित्येक वेळेला आजीचे आणि तुझे विचार जुळत सुद्धा नाहीत पण तरी तू आजीचा मान राखतेस नेहमी. सावकाश बरोबर दे. हा राहू त्या बाई नेहमीला होते. असं नाही गो बाय दाखय मग. खरच हो बहिणी तुम्ही जर मला वेळेत बाजूला केलं नसतं तर काय घडलं असतं याची कल्पनाच करवत नाहीये मला. खरं सांगू बाय मका तर खूप वाईट वाटता. माझ्यामुळे तुझ्यावर ही येळ इली.
मी जर हुशारीन रात्रीस बुद्धिबळ शिकलं असतंय तर. अहो वहिनी, लोक आयुष्य घालवतात बुद्धिबळ शिकण्यात आणि मग खेळतात. ते काय असं एका रात्रीत येण्यासारखं आहे का? बयोजीना चांगलंच ठाऊक आहे, म्हणूनच त्यांनी ही युक्ती काढली. काय गो बाय, आणि किती दिसनी किती रात्री का आपल्या कसं जागूच पडतला? राधा येईपर्यंत तरी नक्कीच, म्हणूनच तर तिला दूर पाठवलं ना त्यांनी. पण वहिनी, याचा अर्थ लक्षात येतोय का तुमच्या? काय गो, आपल्याशी असं वागण्यासाठी बयोजींना राधाला दूर पाठवण्याची गरज भासली. कारण त्यांना चांगलंच ठाऊक आहे, राधा इथे असेल तर हे असले प्रकार आपल्या विरुद्ध घडूच देणार नाही. म्हणजेच वहिनी, बयोजी राधाला घाबरायला लागल्यात. हाय गो बाय, काय हो म्हण दीप्ती, देवान राधा ह्या घरात पाठवून आपल्यावर उपकारच केले असत नाही. हो ना, मला तर वाटतंय शिशुपालाचे 100 अपराध भरल्यानंतर जसा कृष्णा उतरला ना, तसाच बयोजींच्या पापाचा घडा भरलाय आता. आणि तो फोडण्यासाठीच राधा आली आहे इथे. ताई चाललात तुम्ही? हो ताई. गोलके, मी भीतर जाऊन काय घेऊन येतोय. अलकाताई, सॉरी, मी तुम्हाला बेलोशी बद्दल काहीच नाही सांगितलं. हसन देव, तुम्ही दोघे इतके चांगले असतात की ज्या काय तुमचा गुपित असतात त्या चांगल्यासाठीच असतात माका माहिती. आणि उलट मीच तुमका सांगते, तुम्ही काय काळजी करू नका. त्या बेलोशीच्या घराबद्दल मी कुणा काय सांगणार नाही, अगदी माझ्या घोवाक पण नाही. थँक्यू अलकाताई. दादानू, पुढच्या केपेस तुम्हाला मी लवकर जाऊ देऊचे नाही. हा मी पण पुढच्या वेळी नाही ऐकणार. म्हणजे लवकर जाणार नाही, छान राहून जाईन खूप दिवस. हा हा, चला निघूया. हो अलका ते, पुढच्या वेळेला येऊ ना तेव्हा आपण मस्त फिरूया. हो, उमटे धरणावर पण जाऊया. सगळी तयारी झाली. हा झालं, टिप्स लक्षात येत ना? वैत पुढच्या केबीस मका जरा नवीन सांगा. आहो सांभाळून जा. हो हा, पण पुढच्या वेळी आल्यानंतर आम्हाला काका काकू म्हणणार कोणीतरी हवंय. वैतर आहो, चुप काय का बस तू. आणि हे बघा, तुमका पण सेम टू यू. हा घेऊन या छोटकू. चला काय झालं? काय माहिती, ते बहुतेक ना हिलाही परत जायचं नाही घरी. फार्म हाऊस वर जाऊया म्हणते. विलास, ही खूपच सुनसान जागा आहे रे, मला नाही वाटत इथे कुठे मेकॅनिक सापडेल. हॅलो, मी आहे ना.
विलास अरे काय अगं ग्रीस लागले हाताला हे जॅकेट उघडून दे ना तुला काय वाटलं काही नाही सांग ना काय वाटलं काही नाही होते का सुरू झाली थँक गॉड गाडी स्टार्ट झाली चल ए चल काय अरे मला म्हण की थँक्यू थँक्यू सर असं कोरडं नाही म्हणायचं ताण लागली मला बघ पाण्याची बाटली आहे का माग बघते तुला मी तुला पाण्याची बाटली भरून दिली होती ती कुठे ठेवलीस तू अरे देवा अगं अशोक दादांशी गप्पा मारत बसलो बहुतेक मी विसरलो पाण्याची बाटली घ्यायला बघ एकदा नाही आहे इथे कुठे सापडणार पाणी घशाला कोरड पडली आहे जाऊ दे चल बघूया पुढे नको नको थांब ना बघू आपण काहीतरी पावसाळा एखादा जरा ओढा सापडेलच आपल्याला चल जाऊन बघू तरी हा सापडेल ना जरा ओढा असेल इकडे चल 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 ग्लासभर पाणी मागितलं होतं देवाकडे अख्खं तळच दिलंय बघ चल मस्त सूर मारूया पोहूया विलास वेड आहेस का चल पाणी पिऊया चल चल हाताला कसं पिऊ थांब थोडा आजच संपायचंय का मग तू अशी बघू नकोस ना अजून ताण लागते मला बर ठीक बघू नको हा विलास